थोडसं आपण जवळ नेऊ याला. ही लाईट लागत आहे एलईडी. हॅलो मित्रांनो, मी आहे आशिष. मित्रांनो, आजकाल सगळ्यांना कॉमेडी व्हिडिओ बघायला आवडतात. इन्फॉर्मेटिव्ह किंवा सायन्स रिलेटेड व्हिडिओ असला काय करता तुम्ही, अर्धा बघता आणि कट करून टाकता. मित्रांनो, पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेवटी म्हणतात वाव काय टेक्निक आहे. मित्रांनो, आज आपण बनवणार आहे वायरलेस पॉवर ट्रान्सफॉर्मेशन. मित्रांनो, मला प्रश्न पडला असं वायरलेस पॉवर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय. म्हणजे पॉवर किंवा एनर्जी एका ठिकाणाहून दुसरीकडे विदाऊट वायर ट्रान्सफर करणे, त्याला वायरलेस पॉवर ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. आजकाल ही सिस्टीम नवीन येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये आली. बघा, मी बघितलं असं मोबाईल असं ठेवला की तो ऑटोमॅटिक चार्जिंग होतो, त्याला कोणतीही कॉर्ड लावायला लागत नाही. त्या टाईपची सिस्टीम आपण बनवणार. म्हणजे जी आपण सिस्टीम बनवणार आहे ती फक्त छोट्याशा रेंजसाठी लिमिटेड असते. या रेंजमध्ये आपण पॉवर विदाऊट वायर ट्रान्सफर करू शकतो. चला बघूया. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी बटन दाबा. त्याने काय होईल, मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस यूट्यूब तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल. मित्रांनो, हा ट्रान्समीटर बनवण्यासाठी आपल्याला या गोष्टी लागणार आहेत. एक कॉपर वायर, 9 व्होल्टची बॅटरी, त्याचा कनेक्टर, 2 वायर असतील अशा प्रकारे, तर एक LED, 27K चा रजिस्टर आणि एक ट्रान्झिस्टर आहे. त्याचा नंबर मी तुम्हाला वाचून सांगतो, 2N2222A. मित्रांनो, एवढं सगळं आपल्याला वायरलेस ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी लागणार. सिम्पली आपण काय करणार आहे, त्या पाईपच्या मदतीने एक लूप असा सोडणार आहे, खाली सोडूया आणि एक लूप अशा प्रकारे धरून याचे 30 राऊंड मारणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 55, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 55, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 55, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 55, 76, 77, 78,
अशा प्रकारे पॅक करून टाकणार. मध्ये आपल्याला सिंपली दोन टोक दिसतात, एका एका. मित्रांनो, सेकंड कॉईल बनवताना आपल्याला काळजी घ्यायची, 15 राऊंड मारून झाल्यानंतर एक लूप सोडायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 राऊंड झाल्यानंतर एक लूप काढायचा, म्हणजे दोन वायर असे बाजूला काढून ठेवायचे. आणि पुन्हा उरलेले 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. म्हणजे कट करून घेऊ. तर जी दुसरी कॉईल आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 टोक आहे, त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3. मित्रांनो, अशा प्रकारे 2 कॉईल बनून झालेल्या आहेत आपल्या. आता आपण सिंपली त्याला कनेक्शन करणार आहे. हे वायर इन्सुलेटेड असल्यामुळे याच्यावरच कव्हरिंग काढून घेऊया आपण.
अशा प्रकारे सिंपली जे दोन टोक वाले कॉइल होती त्याला आपण एलईडी जॉईंट करून घेणार. आता आपण सिंपली हे साधे जॉईंट देत आहे, थोड्या वेळाने आपण याला सोल्डरिंग करून घेणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे ही दोन टोक वाली कॉईल होती त्याला आपण एलईडी जोडलेलं आहे. तर जे तीन टोक वाली कॉईल होती त्याचं कनेक्शन जरा अवघड आहे. सिंपली जे बॅटरीचा कनेक्टर आहे ट्रान्झिस्टरला तीन पॉईंट आहे, त्याचा एक पॉईंट याला एका साईडने जोडून घेऊ. त्याच्यानंतर दुसऱ्या टोकाला तिथे सिंगल वायर आहे दोन, त्यातली एक वायर जोडून घ्यायची. डबलची वायर आहे, दोन वायर दोन याची ती जे बॅटरीचे कनेक्टर आहे त्याच्या दुसऱ्या टोकाला जोडून घ्यायची. जे सिंगल वाली वायर शिल्लक राहिली त्याला आपण हा 27K रजिस्टर जोडून ती ह्या ट्रान्झिस्टरच्या मधल्या पॉइंटला जोडणार आहे. मित्रांनो आपलं सोल्डरिंग कम्प्लीट झालेलं आहे. आता मी तुम्हाला कनेक्शन पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये आप दोन पार्ट आहेत मित्रांनो. हा जे आपण 15 राऊंड मारल्यानंतर लूप जो सोडलेला आहे म्हणजे याच्यामध्ये तीन कनेक्शन आहे, तीन एंड आहेत, त्याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणणार आहे. आणि दुसरा जो एंड दुसरी जो कॉईल आहे त्याच्यामध्ये फक्त दोन एंड आहे. आपण सिंपली 30 राऊंड मारलेले आणि दोन टोकं सोडलेले. या जो सिंपल रिसिव्हरचं कनेक्शन आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण मित्रांनो, 30 राऊंड मारल्यानंतर जे दोन पॉईंट सोडलेले त्याला एलईडीचे दोन टोक कनेक्ट केलेले आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर जे दुसरं कनेक्शन आहे ट्रान्सफॉर्मरचं ते जरा अवघड आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये आपण तीन लूप सोडलेले. मित्रांनो त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक जो मधला लूप सोडलेला आहे ते आणि दोन एंड आपण सिंपली काय केलेलं आहे बॅटरीचा जो कनेक्टर आहे त्याची एक वायर आपण जो मधला लूप आहे दोन वायरचा त्याला जोडलेला आहे. याचा विषय मिटला. आता जो बॅटरीचा दुसरा कनेक्शनची वायर आहे त्याला आपण ट्रान्समीटर कनेक्ट केलेला आहे एका साईडला. त्याच्यानंतर जो ट्रान्समीटरला तीन पॉईंट आहे त्याचा जो दुसरा शेवटचा पॉईंट आहे त्याला दुसऱ्या साईडची एंडची वायर कनेक्ट केलेली आहे म्हणजे सिंगल वायर. आणि एक आता ट्रान्समीटरचा मधला पॉईंट वाचतो त्याला काय केलेलं आहे आपण जे त्यातलं तिसरं लोक होतं तिसरं टोक होतं ते 27K रजिस्टर जोडून जे ट्रान्समीटरचं मधलं पॉईंट टोक आहे त्याला जोडलेलं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपलं कनेक्शन देऊन झालेलं आहे. मित्र कनेक्शन तुमच्या प्रॉपरली लक्षात आले असेल असं मी गृहित धरून चला पुढे जाऊया. आता तर हे अशा प्रकारे होल्ड राहण्यासाठी आपण एक स्टँड बनवूया. स्टँड बनवण्यासाठी अशा प्रकारचे दोन पुट्टे घेतलेले आपण. या पुट्ट्यांना आपण डबल टेपच्या साह्याने या दोन कॉईल चिटकून घेऊया अशा प्रकारे. रिसिव्हर
टोटल झाला आहे पण मोठं घेऊन प्रॉपरली तुम्ही मित्रांनो कनेक्शन करून झालेले आणि ह्याचं बेस पण बनून झालेलं आता सिम्पली आपण याला एक 9 व्होल्ट ची बॅटरी जोडणार म्हणजे पॉवर देणार आहे या ट्रान्समिशनला मित्रांनो अशा प्रकारे आपण आता बॅटरी जोडण्याला पॉवर दिलेली सिम्पली आपल्याला काय करायचंय किती कॉइल आहे याच्या जवळ न्यायची मित्रांनो तुम्ही बघू शकता वायरलेस ट्रान्समीटर काम करतोय व्यवस्थित पॉवर ट्रान्सफर करतो या दोन्ही मध्ये कुठली वायर नाही काय नाही तसं जसं आपण याला जवळ नेत जाऊ तसं तसं याची लाईट वाढती बघा तुम्ही बघू शकता जसं जसं आपण जवळ नेऊ याला तशी ही लाईट लागत आहे एलईडी आहे ना कमाल जवळ जाईल आपण तसं तर एलईडी ची लाईट वागते ती ब्राईट होते म्हणजे ठीक आहे मित्रांनो हे कशामुळे होतं असं तुम्हाला वाटत असेल मित्रांनो सिम्पली जे आपण कॉईल तयार करतो त्याच्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होतात आणि ते वेव्हमुळे जी दुसरी कॉईल आहे त्या कॉईलमध्ये ती पॉवर ट्रान्सफर होते काही डिस्टन्सवर असताना देखील आणि त्याच्या थ्रू हा एलईडी लावतो हा एक्सपेरिमेंट तुम्ही तुमच्या सायन्स प्रोजेक्टला सुद्धा दाखवू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.